अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील केकतनीभोरा येथे नव्याने स्थापन झालेली दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशियन इंग्लिश मीडियम स्कूलचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ॲडव्होकेट कृष्णा बनकर यांच्या शुभहस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात आले। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ लक्ष्मी जोशी या होत्या। ICSE पॅटर्नवरील या ओशियन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शुभारंभासोबतच आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। ओशियन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या श्रीमती सोनवणे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक याप्रसंगी उपस्थित होते। आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, आज्ञानाचा घराघरामध्ये घराघरामध्ये ज्ञानाची ज्योती पसरवणारे आपले महात्मा फुले, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना वंदन करून या ठिकाणी जमलेले सर्व माझे गुरुजन वर्ग, बंधू आणि भगिनींनो, आज खर तर दोन गोष्टी या ठिकाणी आपल्या ठिकाणी होत आहे। एक म्हणजे छोट्या पालकांचा शाळेचा पहिला दिवस आणि दुसरा म्हणजे ओशियन इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा भव्य शाळेच्या उद्घाटनाचा दिवस। आज दोन दिवस हे एका दिवशी आल्यामुळे आपल्यासाठी एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICSE पॅटर्न म्हणजे काय? ICSE पॅटर्न म्हणजे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन, जे असं जागतिक पातळीवरचं शिक्षण महत्त्वाचं शिक्षण आहे की ज्या शिक्षणामध्ये विद्यार्थी शिकत असताना या ठिकाणून बाहेर गेल्यानंतर परदेशांचे जर त्या ठिकाणी गेला तर त्या परदेशांच्या विद्यापीठामध्ये सुद्धा त्याला त्या ठिकाणी प्रवेश घेतला जाऊ शकतो। हे ICSE पॅटर्न शिक्षण हे जे शिक्षण आहे हे मल्टी ॲप्लिकेशनवर आधारित असं शिक्षण असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट असा अभ्यास त्या ठिकाणी मुलांना सफल असा अभ्यास करून त्या ठिकाणी ते मुलं प्रांगत होतात, निष्ठात होत असतात। आता मुळात म्हणजे ICSE पॅटर्न या शिक्षणाची आपल्याला गरज काय आहे? आता बघा, पहिले त्यावेळेस म्हणजे आपल्याकडे एक नोकिया मोबाईल होता आणि एक रिलायन्स मोबाईल होता। रिलायन्स मोबाईल म्हणजे कर्णधुन्या टीव्ही। आता जुना तो आई पाई ताई पाई सर्वांकडे तो मोबाईल असायचा, पण आता काही तो मोबाईल आपल्याकडे दिसतोय का? नाही, कदाचित नाही दिसणार, कारण आता त्या मोबाईलच्या ऐवजीमध्ये दुसरे काही मोबाईल आलेले आहेत, अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत। त्यामध्ये सॅमसंग असेल, तुम्हाला गॅलक्सी नोट 7 प्रो असेल, तुम्हाला आपले आयफोन असेल, कारण त्या फोनामध्ये तुम्ही त्याला व्हिडिओ कॉल आपण त्यामध्ये बघू शकतो, त्या फोनामध्ये आपण एकमेकाला बोलू शकतो, त्या फोनामध्ये आपल्याला एक मुलांना आपण शिकवण्याचा प्रोग्राम करू शकतो। त्यामध्ये फेसबुक आहे, अँड्रॉइड आहे, व्हॉट्सअप आहे, फोनपे आहे, गुगल पे आहे, या सगळ्या गोष्टी त्या फोनामध्ये आपल्याला आलेल्या आहेत। आता मग आपल्याला विचार पडला की आता असं पहिला तर जुना फोन सोडून आपण नवीन फोन सोडून जुना फोन आपण कसं काम कधी घेऊ शकतो? सांगायचं तात्पर्य असंच आहे की आपल्याला अभ्यासक्रम बदलण्याची गरज आहे। आपल्या मुलांना जर आपण काळानुसार रूपून जर असं शिक्षण जर दिलं गेलं नाही तर आपला मुलगा सुद्धा जगाच्या पाठीवर कुठेतरी मागे येईल। या कंपन्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये सुधारणा त्या वेळामध्ये केली नाही, म्हणून या कंपन्या किंवा या गोष्टी त्यानुसार मागे राहिल्या। पण आपल्या मुलामध्ये पण सुधारणा व्हायला पाहिजे, आपला मुलगा पण या भविष्यामध्ये जगाच्या पाठीवर कुठेच मागे राहायला नको, म्हणून आपल्याला पण जे ICSE पॅटर्न या काळाची गरज निर्माण झालेली आहे। आता बरेचशा विद्यार्थी पालकांना असं वाटतं पहिले सेमी इंग्लिश होती, नंतर इंग्लिश आलं, त्यानंतर CBSE बोर्ड आलो, आता ICSE पॅटर्न आहेत का? आता ICSE पॅटर्न आमच्या मुलाला झेपेल का? तुम्हाला एक सुंदर उदाहरण देऊन मी सांगतो। एका गावामध्ये एक सुंदर स्त्री होती, सुंदर मुलगी होती, तिचा बाप मात्र थोडा फसललेला होता। तिच्या बाबाने काय केलं, त्या खेडेगावामध्ये एक मोठा असा पाण्याचा पिण्याचा पाऊस पाण्याचा हौद बांधला आणि एक शर्यत केली। जो कोणी या अवधामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अवधामध्ये या कडावरून त्या कडेपर्यंत पोहोचेल त्याला माझ्या मुलीचा हात दिला जाईल आणि त्याला वरतून 10 लाख रुपये पैसा बक्षीस दिला जाईल। शर्यत सोपी होती, लोकांना वाटलं इथं काय दूषण नाही, मग काय एसआर इंजिनियर कारकून शिपाई एसटी डॉक्टर इंजिनियर लग्न सगळ्याला दिला, एकाने आपला शर्ट काढला आणि तो त्या हौद्यामध्ये उडी मारणारच
आपल्या देशामध्ये आपण जास्तीत जास्त पाश्चिमात्य संस्कृतीचा अनुकरण करतो आणि त्यामुळे काय होतंय इंग्लिश मीडियम नंतर विद्यार्थ्यांना मार नको विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोझ नको विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वजन नको हा ज्या परदेशातल्या शिक्षण पद्धती आहे त्याच्यापेक्षा आपल्या इथं जी गरज आहे ती कारण विद्यार्थ्याचा पालक जो आहे तो शेतामध्ये राबत असतो त्याला विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आई ही कुठेतरी मजुरी करायला जात असते तिला बेच्या पाड्याच्या पुढे पुढचा पाडा येत नसतो त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांना जर खरं घडवायचं काम असेल तर ते शिक्षकच करू शकतो आणि हा शिक्षक तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला तो त्याला शिक्षा करेल शिक्षा म्हणजे नुसतं शिक्षण घेणे नाही तर शिक्षा करून शिक्षण ज्या वेळेला तो चुकत असेल तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे परंतु ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला आपला पालक त्याच शाळेत जातो आणि तुम्ही माझ्या मुलाला का मारलं असं म्हणतात आणि तिथेच खऱ्या अर्थाने विद्यार्थी फक्त नुसते शिक्षित होतात ते सुशिक्षित आणि सुसंस्कारी घडत नाही आणि याच कारणामुळे आपण बघत असतो सध्या आपल्या देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल तर मुलींचा शिक्षणाचा स्तर वाढतोय आणि मुलांचा शिक्षणाचा स्तर घटतोय त्याला कारण आहे मुलीला माहिती की आपण काहीतरी शिकलो तर काहीतरी होऊ म्हणून ती शाळेतून आली आईला मदत केली मदत केल्याच्या नंतर ती लगेच आपलं पुस्तक काढून बसते पोरगा काय करतो शाळेतून आला दप्तर टाकतो लगेच कुठेतरी गल्लीत जातो व्हॉट्सअप बघतो काहीतरी सोशल मीडियावर बघत बसतो लगेच काहीतरी कुठेतरी एखादा हिंदुत्वाचा झेंडा त्याच्या डोक्यामध्ये त्यात दिसतो आणि अशा पद्धतीने विद्यार्थी जे आहे ते मुलांचं खास करून डायव्हर्ट होतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे आपण बघितलं असेल मागच्या काळात गुरुकुल होते त्या गुरुकुलामध्ये नुसतं तुम्हाला शिकवलं जायचं नाही तर आयुष्यात तुम्ही कसं जगलं पाहिजे तुम्ही खूप डॉक्टर इंजिनियर कलेक्टर बनताय आपल्या गावाप्रती आपली भूमिका नसेल आपल्या आई वडिलांप्रती आपली भूमिका नसेल तर तुमचं ते शिक्षण घडत नाही तुम्ही नुसतं फक्त डॉक्टर इंजिनियर वकील बनण्यापुरतं शिकू नका तर खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण आहे एक तुम्ही आधुनिक शेतकरी म्हणून जर शिक्षण घेतलं तर उत्तम शेतकऱ्यासारखा दुसरा व्यवसाय कुठलाच नाही तो डॉक्टर किला सुद्धा भारी आहे एखादा बिझनेसमॅनला सुद्धा भारी आहे आपल्याजवळ असे रॉ मटेरियल आहे आपल्या खेड्यामध्ये की त्यातूनच तुम्ही अतिशय मोठे शेती उद्योजक बनू शकता असे शिक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे परंतु पालकांचा ओढा एकच असतो 10वी झालं 12वी झालं तर पोराला डॉक्टरच करायचं अशी परिस्थिती की आता भविष्याच्या काळामध्ये घर परत डॉक्टर म्हणजे फॅमिली पुरता डॉक्टर तो फॅमिली फिजिशियन अशी संस्कृती येते आणि याच कारणासाठी अतिशय चांगलं दर्जात्मक शिक्षण हे गरजेचं आहे मी जास्त वेळ घेत नाही परंतु समोर कणकर साहेब बसलेले आपल्या सुप्रीम कोर्टाचं एक प्रीत वाक्य आहे धर्म रक्षते रक्षित धर्माचं रक्षण कराल तर तुम्ही धर्म तुमचं रक्षण करेल पण हे कुठून होणार तर गुरुकुलाच्या काळामध्ये धर्म शिकवला जायचा म्हणजे काय होतं की माणूस जर चांगला शिकला तर तो आपल्या धर्माची आचरणाची पुस्तकं शिकतो त्यामध्ये काय दिलेलं आहे गुरुवर्यांसोबत कसं वागायचं समाजासोबत कसं वागायचं आपल्याला त्यात काय दिलेलं आहे आणि हे ज्या वेळेला तो शिकतो त्यावेळेला ऍटोमॅटिकच तो अशी आपल्या धर्माचं रक्षण करतो आणि धर्म त्याचं रक्षण करतो आणि हे घडताना दिसत नाहीये म्हणून आजचा तरुण आपल्याला कुठेतरी एखाद्या दंगलीमध्ये एखाद्या औरंगजेबाच्या दंगलीमध्ये आपल्याला आढळताना दिसतोय की त्याच्यावरच्या केसेस लढवायला सुद्धा वकिलाला भेटत नाही तो वकील सुद्धा पालकाला लाभावा लागतोय तर यासाठी शिक्षण गरजेचं आहे की तुम्ही नुसतं शिकूच नका तर धर्माचंही योग्य असं शिक्षण घ्या की तुमच्या डोक्यामध्ये धर्माच्या नावाने दुसरं कोणी टाकणार नाही तर हे शिक्षण असं आपल्याला असलं पाहिजे जे तुमचं नुसतं जगणं उदरनिर्वाह नाही तर समाजाचं आणि धर्माचं रक्षण करेल असं शिक्षण आपल्याला मिळेल बंधुतुल्य मित्र दिनकर महाराज दिनकर जोशी आमच्या माझ्या ताई साहेब संस्थेच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या आणि दिनकर महाराजांचे सर्वेसर्वा लक्ष्मीताई जोशी या दोघं वयताना सर्वप्रथम मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भरभरून आशीर्वाद देतो अत्यंत म्हणजे त्यांच्याही आयुष्या कलाकृती देणारा आणि अत्यंत मंगलमय कार्यक्रम आज इथे साजरा होतोय साजरा झालेला आहे या कोचिंग स्कूलचं उद्घाटन शुभारंभ झालेला आहे दिनकर महाराज आणि लक्ष्मीताई विशेषतः तुम्हाला समजून मी सांगेन या सगळ्यांच्या साक्षीनं की आज एक खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये होतो महाराजांच्या सोबत बॉडी मेंबर्स म्हणून जे आहेत तेही थोड्या बहुत फरकानं लहान मोठे महाराज आहेत आणि त्या अँगलने म्हणतो की या सगळ्यांच्या लाईफमध्ये विशेषतः दिनकर महाराज आणि ताईंच्या जीवनामध्ये आज या शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एक मोठा बदल होतोय तो असा की भविष्य सांगणारे
आजपासून भविष्य घडवणार आहेत. भविष्य घडवण्याचं काम जे आहे ज्याला आपण ज्ञानदान म्हणतो ते काम अत्यंत पवित्र असं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनं जर तुम्ही 2-4-5 हजार वर्षांचा आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर या संस्कृतीनं सगळ्यात पवित्र कार्य म्हणून ज्ञानदानाची महती गायलेली आहे. ज्ञानदानाला अत्यंत पवित्र दिलेलं आहे. आज आजच्या काळामध्ये जे आजूबाजूला शिक्षण क्षेत्रामध्ये दिसत असेल जो काय बाजारोपण आपण म्हणतो जी स्पर्धा म्हणतो ती कितीही बळकपणे दिसत असली तरी गेल्या 5-7 हजार वर्षांचा आपला इतिहास आपली संस्कृती सांगते. मी हातावरच्या रेषा आणि कुंडलीतले आकडे पाहून महाराज हातावरच्या रेषा आणि कुंडलीतले आकडे पाहून आलेल्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या भविष्याविषयी त्याच्या आयुष्याविषयी मार्गदर्शन करता त्याला उमेद देतात काय देतात उमेद देतात. खचलेल्या माणसाला ताट मानेनं आणि त्या संकटाला सामोरं जायला तुम्ही त्या भविष्याच्या रूपातून सांगत असतात सगळेजण. त्याही अर्थानं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्या फिलॉसॉफीमध्ये जर पाहिलं तर अभयदान जे आहे म्हणजे एखाद्या पिचलेल्या एखाद्या गाळलेल्या एखाद्या निराशग्रस्त माणसाला उमेद देणं जगण्याची तर ते अभयदान सुद्धा सगळ्यात मोठं कार्य मानलं गेलं आहे. म्हणजे बघा एकीकडे ज्ञान ज्ञानदान जे आहे ते पवित्र कार्य आहे आपल्या संस्कृतीने सांगितलं आणि एकीकडे अभयदान जे आहे ते सगळ्यात मोठं काम आहे. आता इथून पुढे तुम्हाला अभयदानासोबत म्हणजे भविष्य कथनासोबत भविष्य सांगण्यासोबत भविष्य घडवण्याचं कामही करायचं आहे. आणि मला खात्री आहे गेल्या 20-25 वर्षाच्या सहवासामध्ये मी दिनकर महाराजांना आणि लक्ष्मीताईला जवळून ओळखतो. मला पूर्ण खात्री आहे की हे जे सतीचं वाण त्यांनी आता घेतलं ज्ञानदानाचं कार्य हे ते अत्यंत सक्षमपणे करतील. आणि त्याचं कारण असं आहे की दिनकर महाराज जे आहेत त्यांना जे कोणी सगळे जवळून ओळखतात तर दिनकर महाराजांचं एक प्रचंड मोठं वैशिष्ट्य आणि ठळक वैशिष्ट्य आहे की तो माणूस अत्यंत ऊर्जावान व्यक्ती आहे. तो एनर्जी इतकी एनर्जी आणतो कुठून हा मला अनेकदा प्रश्न पडतो. म्हणजे अगदी 24 तास जरी एखादं काम एखादा ध्यास त्याने घेतला तर तो 24 तास त्या कामात असतो ताण मूक सगळं हरवून तो ते काम करतो. आणि कुठल्याही कामाला ऊर्जा ही आवश्यकच असते. त्याच्यासोबत दिनकर महाराज या कामामध्ये यशस्वी होतील लक्ष्मीताई या कामामध्ये यशस्वी होतील असं मला काय वाटतं अशी ठाम खात्री मला का आहे. त्याचं आणखी एक कारण आहे त्याचं संतकवी रामदास सांगतात की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता यांचा जवळून परिचय असल्यामुळे मला ही खात्री आहे की यांच्या 10 गोष्टींमध्ये 5-6 गोष्टी महाराज लोकांच्या असतातच परंतु दिनकर महाराजांच्या या सगळ्या वैचारिकतेला आणि त्यांच्या सगळ्या कामांना परमेश्वराचं अधिष्ठान असतं. म्हणजे त्यांचे जे विचार आहेत ते अध्यात्माकडे झुकणारे विचार आहेत. आणि ज्या कुठल्याही कामाला शाळेचं काम असेल आणखी कुठलंही काम असेल ज्या कामाला परमेश्वराचं अधिष्ठान आहे परमेश्वराचं अधिष्ठान आणि शाळा याला जर आपण जोडून पाहिलं तर कसं राहील की शाळेमध्ये येणारी मुलं शाळेत शिकवणारे शिक्षक नॉन टीचिंग स्टाफ बॉडी मेंबर्स आणि शाळेच्या संपर्कात येणारे सगळे पालक या सगळ्यांमध्ये समान दुवा म्हणून जो चालक आहे त्याने जर असं अधिष्ठान ठेवलं की या सगळ्यांमध्ये परमेश्वर वास करतो या जिवंत व्यक्तींमध्येच नाही पालकांमध्ये मुलांमध्ये ती आपली संस्कृती सांगते की लहान मुलं ही देवावरती फुलं असतात. शाळा हे ज्ञान मंदिर आहे हे आहेच ही बैठक आहेच परंतु याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की शाळेची वास्तू सुद्धा ज्ञान मंदिर असतं आपणच म्हणतो. म्हणजे या सगळ्या शाळेच्या परिसराला शाळेतल्या सगळ्या स्टाफला शाळेतल्या सगळ्या मुलांना या सगळ्यांमध्ये जर तुम्ही परमेश्वर पाहायला शिकलं तशी दृष्टी तुमच्या ठाई असेल तर तुम्ही जे काम हातात घेतलंय ते नक्की 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि याच विश्वासाच्या पुढे आजचा या ज्या छोट्या काही समारंभामध्ये जे कोणी इथं चिंतक आज इथे उपस्थित आहेत या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही अत्यंत ठामपणे सांगतो आज ओशियन स्कूल नावाने ही जी शाळा सुरू होते ज्युनियर के जी सिनियर के जी आणि नर्सरी हे 3 वर्ग आज इथे सुरू होत आहे. मी अत्यंत खात्रीने सांगतो येत्या नजीकच्या इतकंच नाही त्याच्यानंतर पुन्हा नजीकच्या भविष्यामध्ये मला ठाम विश्वास आहे महाराजांची एनर्जी मला माहिती आहे नजीकच्या भविष्यामध्ये आणि परमेश्वराचं अधिष्ठान त्यांच्या या कार्याला आहे आणि राहील हे मला पर्सनली व्यक्तिगत माहिती आहे. त्याचे त्याहून पुढे त्या खात्रीने सांगतो की तिथून पुढे या शाळेचं औषध शाळेचं रूपांतर माध्यमिक शाळेत झालेलं असेल माध्यमिक शाळेचं रूपांतर एका कॉलेजात झालेलं असेल मॅडम. आणि मी इथे थांबत नाही आजचं विजन आजचे माझे शब्द रेकॉर्डेड ठेवा येत्या 10 वर्षात 20 वर्षात जास्तीत जास्त 25 वर्षात इथे ओशियन युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी असेल मुंबई म्हणून इतकी एनर्जी या माणसामध्ये आहे त्या एनर्जीला
भगवंताचं अधिष्ठान आहे, त्याचे विचार आध्यात्मिक आहेत आणि जे कोणी जवळून ओळखतात त्यांना आणखी एक जो प्लस पॉइंट असतो पुढे जाण्यासाठी जो निकष आवश्यक असतो तो निकष असा आहे, या दोघांचं बाउंडिंग जे आहे ते अत्यंत दैवी स्वरूपाचं बाउंडिंग आहे. लक्ष्मीताई आणि दिनकर महाराज ते अगदी व्यक्तिगत पातळीवरचं माझे अनुभव मी सांगतो. म्हणजे दिनकर महाराज बोलतात तर कधी कधी वाटतं लक्ष्मीताई बोलते आणि लक्ष्मीताई जेव्हा बोलते तेव्हा दिनकर महाराज बोलत असतात, इतकं बाउंडिंग त्या दोघांचं. आणि कुठल्याही कामामध्ये या दोघांनी जे काम हाती घेतलं हे बाउंडिंग जे आहे हे फार महत्त्वाचा निकष असतो. या बाउंडिंगमुळे मी सांगतो की येत्या अगदी नजीकच्या भविष्यात 25 वर्षाच्या काळामध्ये इथे ओशियन युनिव्हर्सिटी असेल आणि हेही सांगतो त्याच्या मधून मधून आमची चर्चा होते, हेही सांगतो युनिव्हर्सिटी असेल, शाळा कॉलेज असेल, हा संपूर्ण परिसर 8-10 किलोमीटरचा परिसर जो असेल या परिसराला शाळा महाविद्यालय युनिव्हर्सिटीज नाही तर एक पवित्र असा आश्रम जो जुन्या काळामध्ये आपण डोळ्यासमोर ठेवतो आपण ऐकून असतो असं एक आश्रमाचं स्वरूप या सगळ्या परिसराला येत्या 20 वर्षामध्ये मिळालेलं असेल हेही मी आज या निमित्ताने सांगतो. तुकाराम म्हणतात यांच्या इथून ऐकायला मिळतं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आता या सगळ्या गोष्टी मी असं म्हणणार नाही की दिनकर महाराज आज या कामामध्ये पडतायत शाळेत एक शाळा सुरू करतायत आणि त्यांना शिक्षण क्षेत्रातला दांडगा अभ्यास आहे असं वक्तव्य मी आज करणार नाही. पण मला माहितीये ज्या कामात तो माणूस पडतो त्या कामाशी संबंधित काय काय करायला पाहिजे कसा अभ्यास करायला पाहिजे हे सगळी दृष्टी त्या माणसाकडे आहे आणि म्हणून तो असाध्यही साध्य करणार आहे. याच्या संदर्भामध्ये माझी अपेक्षा आहे आमची चर्चाही झालेली आहे की शाळा ही या वास्तू शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती तुमच्या वास्तूपुरती आणि इमारतीपुरती इमारतीच्या भिंतीपुरती मर्यादित नसते. शिक्षणाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण आयुष्यभर तुम्ही मी प्रत्येक जण आयुष्यभर शिकत असतो आणि ह्या अँगलनी मी प्राचार्य मॅडम महाराज आणि आपले बॉडी मेंबर्स या सगळ्यांनाही सांगेन की शिक्षणाची जी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे या शाळेमध्ये फक्त शिक्षकांनी शिकवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे असं करू नका. सतत शिकलं पाहिजे, सतत अपडेट राहिलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये आपल्या देशभरामध्ये किंबहुना आपल्या जामनेर शहरामध्ये मान्यवर इथे बसलेले आहेत दीपक पाटील अनेक चांगल्या शाळा आहेत शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक चांगले व्यक्ती आहेत अष्टपैलू व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींना त्या सगळ्या संस्थांना शोधणं एक स्वतंत्र रिसर्चचं काम तुमच्याकडे पाहिजे मोजक्या लोकांकडे की आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या संदर्भातले चांगले प्रयोग कुठे सुरू आहेत चांगल्या व्यक्ती कोण आहेत आणि मग तुमच्यापैकी काही मंडळी 20-25 तुमचं असेल तर त्यातले 5 लोक हे 15 दिवस जाऊन शिकून येतील आणखीन ते आल्यानंतर पुन्हा 5 लोक 15 दिवस जाऊन शिकून येतील त्या वेगवेगळ्या शाळांना वेगवेगळ्या प्रयोगांना भेटी देऊन येतील असा एक प्रयोग अत्यंत निरंतर इथे सातत्याने इथे चालला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. याचं कारण आणखीन असं आहे की एक जुनं संत रामदासांचं एक वचन आहे की अभ्यासोनी प्रगटावे अभ्यासोनी प्रगटावे नाही तरी झाकोनी असावे प्रगटोनी नसावे बरे हे बरे नव्हे. म्हणजे आपण स्वतः जर अपडेट नसाल कारण आज प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक तासाला प्रचंड बदल होत आहे. डिजिटल क्रांतीमुळे असेल नेटमुळे असेल ज्ञानामध्ये कौशल्यांमध्ये झपाट्याने बदल होत आहे आणि या सगळ्या बदलांशी जर तुम्ही अपडेट नसाल त्यांच्याशी संपर्कात नसाल त्या बदलांशी तर तुम्ही कुठेतरी मागे पडाल आणि जेव्हा तुम्ही शिकवण्याचं काम करताय मी ज्युनियर केजी सिनियर केजी आणि नर्सरीच्या ह्याच्यामधून इथे बोलत नाही पुढे आपण वाढणार आहोत मला विश्वास आहे त्या त्या वेळेला तुम्ही स्वतः सगळेजण अपडेट राहा प्रत्येक बदलाशी स्वतःला जोडून घ्या आणि अपडेट राहून ते सगळं नॉलेज इथे आलं अशी माझी अपेक्षा आहे आणि अभ्यास करूनच व्यक्त व्हा. आता त्याचीही सुरुवात मी या सगळ्यांसमक्ष तुम्हाला असं सांगेन मी ती विशेषतः जबाबदारी मॅडम घेतो प्राचार्य मॅडम बॉडी मेंबर्स आहेत अध्यक्ष आहेत सचिव आहेत यांच्यासह लायब्ररी आता ज्युनियर केजी सिनियर केजी आणि हे छोटे छोटे वर्ग आहेत त्यांना लायब्ररीची गरज नाही पण मी असं सांगेन की तुमच्या सगळ्यांसाठी लायब्ररी अगदी आज उद्यापासूनच इथे स्वतंत्र ग्रंथालय अवांतर ग्रंथालय सुरू व्हायला लागला. 1000 रुपयाची मागवा 2000 रुपयाची मागवा 10000 रुपयाची मागवा सुरुवातच इथून करा की शिक्षण क्षेत्रातले नामवंत व्यक्ती जे आहेत गेल्या 100-200 वर्षातले 500 वर्षातले मराठीमध्ये या लोकांसाठी तुम्ही वाचाल तुमचं वाचन झालं असेल तुम्ही अपडेट आहात आय नो पण हे जे बॉडी मेंबर्स आपले आहेत अध्यक्ष आहेत सचिव आहेत ठीक आहे या कामात ते निघालेले त्यांच्याकडे तळमळ आहे एनर्जी आहे बट दिशा तर त्याच्यासाठी 2-5 हजाराची 10 हजाराची माझी विनंती राहील की सुरुवात इथून करा की शिक्षण क्षेत्रामध्ये जे नामवंत व्यक्ती आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जुन्या काळात होऊन गेले त्यांचं चरित्र तिथे कुठे अवेलेबल असेल चरित्र आता आणा शाळेमध्ये
आणि मॅडम या सगळ्या बॉडी मेंबर्स कडून बळजबरी वाचून घ्या. पुलावर टाकण्यापासून भूमिकुंडापासून या ओपनिंग असेल कार्यालयाचं ओपनिंग आणि आता शुभारंभ या सगळ्या प्रसंगी प्रत्येक प्रसंगी मला या दोघांनी ताई साहेब आणि दिनकर महाराज यांनी आदराने मला मानाचं स्थान दिलं त्याच्याबद्दल या दोघांचे सर्वांसमक्ष जाहीर आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. गुड आफ्टरनून. आय प्रिन्सिपल ऑफ ओशन इंटरनॅशनल स्कूल. टुडे वी हॅड इनॉग्रेशन ऑफ अ स्कूल अँड आय रिक्वेस्ट द पीपल ऑफ जामनेर जामनेर तहसील के लोगों से मेरा अनुरोध है मेरा रिक्वेस्ट है कि आप एक बार स्कूल में आए. यू गिव अ विजिट टू आर स्कूल एंड मोर गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हाट इज ICSE एक्चुअली इज. थैंक यू. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.